सेतु अभ्यास विषय मराठी दिवस 14वा मार्गदर्शन आपण बघणार आहोत। क्षेत्र आहे भाषा अभ्यास, व्याकरण कौशल्य आहे लेखन, संबोध आहे शब्दांच्या जाती, सर्वनामांचे प्रकार भाग दोन यामध्ये आहे प्रश्नार्थक सर्वनाम। अध्ययन निष्पत्ती आहे व्याकरण घटकांची माहिती घेतात व त्यांचा लेखनात योग्य वापर करतात, उदाहरणार्थ सर्वनामांचे प्रकार। विविध विषय आणि उद्दिष्टांसाठी लिहिताना इतर व्याकरणी घटकांचा विद्यार्थी उपयोग करतात, जाणून घेऊया। सर्वनामे ओळखून गोल कर व त्याचे वाक्य तयार कर। आता सर्वनाम म्हणजे काय की नामाच्या ऐवजी जो शब्द वापरत असतो आपण वाक्यामध्ये त्याला सर्वनाम असे म्हणतात। आता काही नाम दिलेले आहेत आणि काही सर्वनाम दिलेले आहेत, बघा तर आपल्याला काय करायचे, सर्वनाम ओळखून त्यांना गोल करायचं। बघा आता सर्वनामे बघा कोणकोणते आहे, त्या, आपण, त्याला आणि तू, हे इत्यादी सर्वनामे आहेत। बाकीचे काय नाम आहेत, सर्व काय नाम। आता पुढे बघा, शिक्षकांनी वरीलप्रमाणे शब्द फळ्यावर लिहावे, त्यातील सर्वनामांना गोल करून त्याचे वाक्य तयार करून घ्यावे। बघा काही सर्वनाम आहेत, हे फळ्यावर लिहून शिक्षकांनी काय करायचे, वाक्य तयार करून घ्यायचे। जसे बघा, त्याला चित्रे काढायला खूप आवडतात, आपण रविवारी मैदानावर खेळायला जाऊ, त्याला क्रिकेट खेळ खूप आवडतो, तू आता मोठा झाला आहेस। बघा तर अशा प्रकारची जी सर्वनामे आहे त्याच्यामध्ये आपण वाक्य तयार करू शकतो, इतर वाक्यही तुम्ही सर्वासाठी तयार करू शकतात, सक्षम बनूया। आता बघा, समजून घेऊ प्रश्नार्थक सर्वनाम म्हणजे काय। आता बघा, मी, कोणते, तू, तुम्ही, तो, त्या, कोण, ती, आम्ही, कोणी, त्या, काय, कोणाला, आपण, त्याला, तू, स्वतः, कोणती आणि ह्या। आता बघा, आपल्याला चार तक्ते दिलेले आहे, बघा तर हे सर्वचे सर्व सर्वनामे आहेत। तर आपल्याला प्रथम पुरुषवाचक, द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम, तृतीय पुरुषवाचक सर्वनाम आणि प्रश्नार्थक सर्वनाम हे तुम्हाला मी वाक्यासहित स्पष्टीकरण करून देतो, जेणेकरून तुम्हाला प्रथम पुरुषवाचक, द्वितीय पुरुषवाचक, तृतीय पुरुषवाचक आणि प्रश्नार्थक सर्वनाम हे कोणत्या तक्त्यामध्ये कोणते सर्वनामे बसतात हे तुम्ही स्वतः विद्यार्थी मित्रांना उत्तरे देऊ शकतात, मला सांगण्याचीसुद्धा गरज नाही। भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट आता की सर उत्तर द्या, पण मी तुम्हाला समजून सांगतो, त्यावर उत्तरं तुम्ही काढण्याचा प्रयत्न करा विद्यार्थी मित्रांनो, नाहीतर मी पूर्ण उत्तरं देऊन तुमच्या फायद्यासाठी जास्त काही ते ठरणार नाही आहे। आता आपण ह्या व्याख्या बघू। आता बघा, पहिला आहे पुरुषवाचक सर्वनामेमध्ये आहे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम। आता त्याची व्याख्या बघा, बोलणारा स्वतःचा उल्लेख करताना जे सर्वनाम वापरतो ते प्रथम पुरुषवाचक सर्वनाम असते। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आपण बोलणार आहे आणि स्वतःच्या विषयी आपण जे सर्वनाम वापरतो त्याला प्रथम पुरुषवाचक सर्वनाम म्हणतात। उदाहरणार्थ बघा, मी, आम्ही, आपण आणि स्वतः। आता आपण सांगतो बघा, मी काल खूप खेळलो, आम्ही काल बाजारात गेलो होतो, आपण सर्व सहलीला जाऊया, स्वतः अभ्यास करतो, मी स्वतः अभ्यास करतो। तर अशा पद्धतीने आपण प्रथम पुरुषवाचक म्हणजे काय की जो बोलणारा असतो हा स्वतःच्या उल्लेख करताना जे सर्वनाम वापरतो ते सांगितले। बघा, मी, आम्ही, आपण, स्वतः, त्याला आपण प्रथम पुरुषवाचक सर्वनामे असे म्हणतो। आता विद्यार्थी मित्रांनो, आपण बघूया द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम। आता बघा, ज्याच्याशी बोलायचे आहे त्याचा उल्लेख करताना जे सर्वनाम आपण वापरतो ते द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम असते। उदाहरणार्थ मी आहे, मी तुमच्याशी बोलत आहे, बघा मी काय सांगतो, विद्यार्थी मित्रांनो तुम्ही स्वतः अभ्यास करा, विद्यार्थी मित्रांनो आपण सगळ्यांनी अभ्यास केला पाहिजे। त्यानंतर आपण म्हणत असतो बघा, तू फार हुशार आहेस। तर अशा पद्धतीने जे काय करत असतो आपण ज्याच्याशी बोलायचं आहे त्याच्याविषयी हे जे सर्वनाम वापरतो त्याला आपण द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम असं म्हणतो।
आता विद्यार्थी मित्रांनो तृतीय पुरुषवाचक सर्वनामे आपण बघूया. तिसऱ्या व्यक्तीविषयी बोलताना म्हणजे बोलणारा व समोरचा दोन्ही वगळून आपण जे सर्वनाम वापरतो ते तृतीय पुरुषवाचक सर्वनाम असते. म्हणजे काय की विद्यार्थी मित्रांनो तू आणि तुम्ही आणि मी समोर आहात एकमेकांच्या. आपण कोणाला बोलायचे आपल्या एखाद्या मित्राविषयी बोलायचं, बघा तो काल शाळेत आला नाही, ती काल गावाला गेली होती, ते स्वतःला फार हुशार समजत्या, त्यांच्याकडे स्मार्टफोन नाही. म्हणजे काय की बोलणारा आपण तिसऱ्या व्यक्तीविषयी बोलत असतो आणि त्यांच्याविषयी जे सर्वनाम वापरतो त्यांना आपण तृतीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आहे प्रश्नार्थक सर्वनाम. बघा कोण काय कोणाला असे जेव्हा शब्द येत असतात बघा तेव्हा प्रश्न तयार होत असतो. बघा केळी कोण खाणार आहे, प्रश्नचिन्ह आहे बघा शेवटे. तुला काय पाहिजे, कोणाला चेंडू हवा, तर अशा पद्धतीने प्रश्नार्थक सर्वनामे आपण ओळखू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो आपण ये चारही सर्वनामांचे प्रकार समजून घेतले. बघा आता प्रथम पुरुषवाचक सर्वनामे हे कोणत्या तक्त्यामध्ये येईल, द्वितीय पुरुषवाचक सर्वनामे कोणत्या तक्त्यात येईल, तृतीय पुरुषवाचक सर्वनामे कोणत्या तक्त्यात येईल, प्रश्नार्थक सर्वनामे हे सर्वचे सर्व मी तुम्हाला समजून सांगितले. बघा आता शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रश्नार्थक सर्वनाम त्यांच्या व्याख्या उदाहरणे समजून सांगावी. आता मी तुम्हाला समजून सांगितलं बघा. नंतर एकत्रित दिलेल्या सर्वनामांचे व अधिकच्या सर्वनामांचे पुरुषवाचक सर्वनाम प्रश्नार्थक सर्वनाम या दोन प्रकारात आपल्याला वर्गीकरण करायचे आहे. आता मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे बघा या ॲक्टिव्हिटी विद्यार्थी मित्रांनो. आता पुढे काय सांगितलं बघा, चला सराव करूया. शिक्षकांनी सर्वासाठी पुढील प्रमाणे इतर मजकुराचा वापर करून सराव घ्यावा. पुढील संवादा तरीक्यामध्ये कंसातील सर्वनाम निवडून लिहायचे आहे. रेशमा बघा काय म्हणते, अरे वा तू टिंबटिंबा आलीस, तुझ्यासोबत टिंबटिंबा आले आहे. आता बघा इथं काही पर्याय दिले बघा, अरे वा तू कोणा तू कधी आलीस, काहीन कधी आलीस, तुझ्यासोबत काहीन कोण आले आहे. सुनता अगं बाबा इकडेच येत होते, मग मी त्यांच्यासोबत आले. बघा मी हे सर्वनाम वापरलेलं आहे बघा. त्याच्यानंतर पुढं बघूया, रेशमा काय म्हणते, टिंबटिंब खायला टिंबटिंब बनू. बघा रेशमा काय म्हणते, बघा मी खायला आणि काही नंतर काय बनव. त्याच्यानंतर सुनीत म्हण, नको मी जेवूनच निघालो, सॉरी इथं काही आम्ही येईन, बघा आम्ही जेवूनच निघालो. त्यानंतर रेशमा काय म्हणते, म्हणते मी स्वतः केक बनवला आहे. नंतर काही ना टिंबटिंब केक घे, हा केक घे, असं हे सर्वनाम येईन बघा. तर अशा पद्धतीने आपण सर्वनामांचा उपयोग बघू शकतो. कल्पक होऊया. आता कल्पक होऊयामध्ये बघा काय सांगितलेलं आहे, शिक्षकांनी वर तक्त्यात दिलेली सर्वनामे वापरून दिलेल्या चित्रावर पाच वाक्य लिहिण्यास सांगावी. आता बघा वरचे जे सर्वनामे त्यांचा उपयोग करून विद्यार्थ्याने काय करायचं आहे की दिलेल्या चित्रावर पाच वाक्य आपल्याला लिहायचे आहे. अत्यंत सोपी ॲक्टिव्हिटी आहे. आता तुम्हाला कळलेलीच असेल, जास्त सांगायची गरज तुम्हाला याविषयी राहिलेली नाही. पूरक साहित्य स्वरूप तुम्हाला माहीत आहे, साई मराठी पाठ्यपुस्तक बघावं या गटास अनुसरून चित्रे भाषापेटीतील हे फोर चित्रे तुम्हाला बघायचे आहे. आता दिलेली ॲक्टिव्हिटी पूर्ण करूया. आता याच्यामध्ये बघा काही विद्यार्थी दिसत आहे खेळ खेळत आहे. उदाहरणार्थ मीना पपटाच्या पाठीमागे धावत आहे. त्याच्यानंतर काही विद्यार्थी खेळत आहे. मग काय करायचं, दिलेल्या तक्त्या दिलेले सर्वनामे वापरून दिलेल्या चित्रावर आपले पाच वाक्य विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सहज लिहू शकता. धन्यवाद.